उतार्‍यावरती आईचं नाव देखील लागणार आहे. भूमी अभिलेख विभागाने हा मोठा निर्णय घेतलाय. सातबाऱ्यावर अर्जदाराच्या नावानंतर आईचं नाव लावण्यात येणार आहे. येत्या 1 मे 2024 नंतर जन्मलेल्या व्यक्तीच्या सातबारा उतारावरती अर्जदारासह आईच्या नावाचाही समावेश होणार आहे. या संदर्भामध्ये संगणक प्रणालीमध्ये बदल करण्याची प्रक्रिया भूमी अभिलेख विभागामार्फत सुरू आहे. येणाऱ्या 6 महिन्यामध्ये त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. सध्या व्यक्तींच्या नावासोबत आईच्या नावाचा समावेश करण्यासाठी नवा रकाना तयार करण्यात येतोय आणि याच अनुषंगाने ही मोठी बातमी. 1 मे 2024 पासून नवीन नियम लागू होणार आहेत आणि सातबाऱ्यावर आता आईचं ही नाव हे बंधनकारक असणार आहे. एक मोठी अपडेट आपण सध्या साम टीव्हीवर पाहतोय. सातबाऱ्यावर आईचं ही नाव सातबारा उतार्‍यावरती अर्जदाराच्या नावानंतर त्याच्या आईचं नाव आता लागणार आहे. 1 मे 2024 नंतर जन्मलेल्या व्यक्तीच्या सातबाऱ्यावरती आईचं नाव आता लागेल. 1 मे पूर्वी जन्मलेल्या व्यक्तीनं आईचं नाव समाविष्ट करणं आवश्यक आहे. त्या 6 महिन्यात जुन्या व्यक्तींच्या नावासोबत आईच्या नावाचा उल्लेख सुद्धा करता येईल. आवश्यक पुरावे दाखल केल्यानंतर तलाठ्यामार्फत शहानिशा करून नोंदही होईल. आईच्या नावाचा समावेश करण्यासाठी नवा रकानाही तयार करण्यात येतोय. आपण पाहतोय आता सातबाऱ्यावरती आईचं नाव सुद्धा लागणार आहे. भूमी अभिलेख विभागानं हा एक मोठा निर्णय घेतलेला आहे आणि येत्या 6 महिन्यामध्ये याची अंमलबजावणी सुद्धा होणार आहे. यासाठी विशेष रकाना सुद्धा केला जाईल आणि 1 मे 2024 पासून नवीन नियम हे लागू होणार आहे. त्यामुळे सातबाऱ्यावरती आता आईचंही नाव पाहायला मिळेल.